पंढरीत अन्न सुरक्षा पथकाकडून विविध ठिकाणच्या पान टपऱ्यांची तपासणी. 12 पान टपऱ्या केल्या सील, एक जण पळाला तर 10 जणांवर गुन्हा दाखल. पंढरपूर शहरामध्ये विविध भागात मोठ्या प्रमाणामध्ये शासनाकडून प्रतिबंधित असलेला पान मसाला, गुटखा, मावा आदींची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने आज अन्न भेसळ अधिकारी व पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील विविध भागात असलेल्या 12 पान टपऱ्यावर कारवाई करत त्यांच्याकडील गुटखा व प्रतिबंधित मालाची जप्ती करत त्यांना ताब्यात घेतले. यावेळी एका ठिकाणी पानपट्टी चालक हा अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला असल्याची चर्चा होत आहे. अन्न सुरक्षा अधिकारी यांचे विविध भागात पथक पाठवून ही कारवाई करण्यात आली. शहरात गुटखा विरोधात मोहीम राबवताना अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भोसले यांनी अब्रार पान शॉप, समीर पान शॉप, राजू पान शॉप, भगवती पान शॉप, भाजी मंडई कॉर्नर या ठिकाणी कारवाई केली. तर अन्न सुरक्षा अधिकारी भारत भोसले यांनी पंचवटी पान शॉप, श्रीमान पान शॉप, रिद्धी सिद्धी पान शॉप, हिंदुस्तान पान शॉप, सरगम चौक या ठिकाणी कारवाई केली. यामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी गौस पान शॉप, हिंद पान शॉप, आसत पान शॉप, माऊली पान शॉप या पिढीची तपासणी केली असता महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या विविध ब्रँडच्या प्रतिबंधित अन्न पदार्थांचा 12 पान शॉप मध्ये एकूण मिळून आलेला प्रतिबंधित माल 32,700 रुपयेचा जप्त करण्यात आला. या सर्व पान पेढी सील करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप कुमार राऊत यांनी दिली. समीर रशीद बागवान, वसीम यासिन तांबोळी, सूरज मिलन सिंग राजपूत, इम्रान शौकत तांबोळी, गौस जैनुद्दीन तांबोळी, आरिफ महमूद सय्यद, गहिनीनाथ नवनाथ ठेकळे, मेहबूब इब्राहिम तांबोळी, सुनील ज्ञानेश्वर मोरे, किरण राजकुमार माने या 10 जणांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदेय कायदा 2006 मधील कलम 59 व बांधावी कलम 188, 272, 273 व 328 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान रिद्धी सिद्धी पान शॉप, सरगम चौक, पंढरपूर व हिंदुस्तान पान शॉप, धनश्री हॉटेल जवळ पंढरपूर या पीडी मालकाने विरुद्ध अन्न सुरक्षा व मानदेय कायदा 2006 मधील कलम 59 व भादवी कलम 186, 187, 272, 273, 328, 353 नुसार पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या सहकार्याने अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त प्रदीप कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईने पंढरपूर शहरातील गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून काल दिवसभर खवैयांना मावा व गुटखा विना राहावे लागले असल्याचे दिसून येत होते. अनेक तरुणांनी शहराच्या विविध भागात प्रतिबंधित माल मिळविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समजते. पोलीस उपविभागीय अधिकारी श्री विक्रम कदम साहेब आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार पंढरपूर शहर यांच्या सहकार्याने अन्न आणि औषध प्रशासनामार्फत आज पंढरपूर शहरामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थाबाबत विशेष मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये आज आम्ही 12 पानटपऱ्यावर कारवाई केलेली आहे व 12 पानटपऱ्या सील करून प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त करून आमच्या ताब्यात घेतलेला आहे. त्याची साधारणतः किंमत 32,700 रुपये आहे. या सर्व आरोपींच्या विरोधात कलम 188, 272, 273, 328 आणि अन्न सुरक्षा कायद्याचे कलम 59 फिर्याद दाखल करण्यात येत आहे. यामध्ये काय काय माल सापडलं? यामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ जे शासनाने बंदी आणलेले आहे त्यामध्ये पान मसाला, गुटखा, सुगंधित तंबाखू याचा समावेश आहे. तर आम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळा पंढरपूर, मंगळवेढा आणि इतर दर्शनच्या भागातून येणारा जो पुरवठा आहे त्यांच्यावर कारवाया घेतलेल्या आहेत. नजीकच्या कालावधीमध्येच एका पुरवठादाराला अटक करून त्याला जवळपास 25 दिवस तो न्यायालयीन कोठडीमध्ये होता. तरी पण गुटखा व्यापाऱ्यांमध्ये पकडल्यानंतर सुद्धा बाहेर आल्यानंतर परत तीच स्ट्रॅटेजी चालू राहते, परत माल विक्री करायला सुरुवात होते आणि त्यामुळं बाजारपेठेमध्ये खुलेआम प्रतिबंधित अन्न पदार्थाची विक्री होताना दिसून येते. त्यामुळे आज आम्ही ही पान टपऱ्यावरची मोहीम घेतली, जेणेकरून पान टपऱ्यांनी जर हा माल विक्री बंद केली तर त्यांना पुरवठा होणार नाही.